महाराष्ट्रातून गुजरातकडे जाणारा विदेशी दारूचा अख्खा कंटेनर पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आला आहे. नवापूर पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, विसरवाडी पोलीस उपनिरीक्षक भूषण बैसाने यांच्या पोलीस पथकाने विदेशी दारू तस्करांविरोधात मोठी कारवाई केली आहे. 46 लाखांचा विदेशी दारूने भरलेला कंटेनर जप्त करण्यात आला आहे. गोव्यातून येत असलेल्या एका कंटेनरात मोठ्या प्रमाणात विदेशी दारू साठा गुजरात राज्यात चालणार असल्याची गुप्त माहिती नवापूर पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना मिळाली होती. नंदुरबार पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार नवापूर व विसरवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांच्या पथकाने सापळा रचून धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील गंगापूर गावालगत महालक्ष्मी हॉटेल समोर कंटेनरची तपासणी केली असता कंटेनर मध्ये सुमारे 46,05,320 रुपयांची विविध कंपन्यांच्या विदेशी दारू साठा मिळून आला आहे. या दरम्यान प्रकाश नरसिंगराम देवासी वैवीस राहणारा गंगाणे तालुका बावडी जिल्हा जोधपूर राजस्थान या कंटेनर चालकास ताब्यात घेण्यात आले आहे. विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील करीत आहे. नंदुरबार जिल्ह्याच्या अवघ्या काही किलोमीटरवर गुजरात आणि मध्य प्रदेश राज्याची सीमा आहे. या ठिकाणावरून नेहमीच अवैध मद्याची वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असते. राज्य उत्पादन शुल्क विभाग पथकाकडून कारवाई केल्या जात आहे, मात्र मोठ्या कारवाईकडे पथकाचे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.